नमस्कार, आपण बघत आहात सी टी व्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारं जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस. आजपासून दिवाळी सणाला सुरुवात होत आहे. तुम्हा सर्वांना दिवाळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रत्येक वर्षी दिवाळीच्या सणाला बाजारपेठ लोकांच्या गर्दीने फुलते, मात्र ऑनलाईन शॉपिंगमुळे यावर्षी बाजारात हवी तशी गर्दी पाहायला मिळत नाहीये. राज्यात सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर आता पोलीस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या जागी रवींद्र सिंग परदेसी हे चंद्रपूर जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून रुजू होणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला असून 4 दिवसात 4 जणांचे बळी गेले आहेत, तर 1 शेतकरी गंभीर जखमी आहे. यावर वेळीच उपाययोजना वन खात्यातर्फे केली गेली नाही तर हा संघर्ष आणखीन तीव्र होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 4,09,275 शिधापत्रिका धारकांना 100 रुपयांमध्ये दिवाळी किटचे वाटप करण्यात येणार आहे. याचा लाभ अंत्योदय आणि प्राधान्य गटातील शिधापत्रिका धारकांना घेता येईल. या किटमध्ये 1 किलो रवा, चना डाळ, साखर आणि पाम तेलाचा समावेश आहे. भद्रावती तालुक्यातील आग्रा गावात वीज पडून 1 महिला गंभीर जखमी झाली. जिल्ह्यात वीज आणि पावसाचे तांडव सुरू असून अनेक ठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना समोर आल्या आहेत. धानोरा गडचिरोली मार्गावरील दुधमाडा गिटोला मार्गावर एका दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात रमेश गिरीधर भोयर राहणार धानोरा यांचा जागीच मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाघांचा मुक्त संचार बघावयास मिळत असून त्या परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरत आहे. गुगुस शहरातील शिवनगर, शास्त्री नगर आणि आंबेडकर नगर येथेही तेथील नागरिकांना वाघाचे दर्शन झाले, त्यामुळे लगत असलेल्या झाडी झुडुपांचा त्वरित नायनाट करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. बल्लारपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सातारा कोमटी येथील कक्ष क्रमांक 439 मध्ये एक वाघ मृतावस्थेत आढळून आला. या नर वाघाचे वय अंदाजे 3 वर्ष असून त्याचे सर्व अवयव शाबूत असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. रब्बी हंगामाकरिता लागलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना जारी करण्यात आली असून विभागीय कृषी सहसंचालकांनी 19 कंपन्यांच्या खतांवर बंदी घातली आहे. 92 खतांच्या नमुन्याची चाचणी केल्यानंतर 19 कंपन्यांच्या खतांचे नमुने अप्रमाणित आढळले. नुकताच चंद्रपूर येथील दीक्षाभूमीवर साजरा झालेल्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यामध्ये विषमतावादी लोकांनी पवित्र दीक्षाभूमीवर मंच लावून बॅनर लावत कार्यक्रम केल्याने बौद्ध अनुयायी संतप्त झाले आहेत. त्यांचा निषेध म्हणून 23 ऑक्टोबर 2022 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ 11 ते 5 वाजेपर्यंत आंदोलन करण्यात येणार आहे. तर या होत्या आजच्या बातम्या पटापट. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सी टी व्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.